वास्तव महाराष्ट्राचं। या वर्षीचा अर्थसंकल्प 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेला आहे आणि त्यामधल्या ज्या काही घोषणा आहेत या आकर्षक घोषणा शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये ठोस असं काही झालेलं नाहीये आणि या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असंही दिसत नाहीये। ज्या काही आकर्षक घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत अशा घोषणा प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी होतात, परंतु प्रत्यक्षात त्या घोषणांचं पुढे काय होतं याचं कधी ऑडिट झालेलं नाहीये। या 5 वर्षांमध्ये अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं ज्या ज्या घोषणा केल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्या प्रत्येक घोषणेचं ऑडिट झालं पाहिजे। उदाहरणार्थ फूड पार्क देशभरात उभा करण्याच्या घोषणा 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली होती, किती ठिकाणी फूड पार्क देशामध्ये उभे झाले हा प्रश्न मला केंद्र सरकारला त्या ठिकाणी विचारायचा आहे। म्हणून या प्रत्येक अर्थसंकल्पाचं ऑडिट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला या अर्थसंकल्पामध्ये कापसाच्या बाबतीत सरकारी आणि खाजगी अशा पद्धतीचे एक मॉडेल तयार करण्याची घोषणा त्या ठिकाणी दिसून येते आहे, परंतु प्रत्यक्षात आज कापूस उत्पादक शेतकरी मरतो आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुताच्या निर्यातीला कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, परंतु तसं केंद्र सरकारनं केलेलं नाहीये। आज सोयाबीनला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतो आहे, सोयाबीनवाला मरतोय, कापूसवाला मरतो आहे आणि केंद्र सरकार वारंवार दुसऱ्या देशातून शेतमाल आयात करून आपल्या देशातल्या शेतमालाचे भाव पाडत आहे। खासगी बाजारामध्ये प्रत्यक्ष उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे या दृष्टीनं, म्हणजेच हमी भावाच्या दृष्टीनं कुठलीही तरतूद केंद्र सरकारनं त्या ठिकाणी भरीव तरतूद केलेली दिसत नाहीये। त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा त्या ठिकाणी ठरणार आहे। फक्त हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग म्हणजे 2023 अर्थसंकल्प आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।